महाराष्ट्रातलं राजकारण किती घाणेरड्या स्तरावर जातं याची काही उदाहरण जर आपण बघितली गेली तर लोकशाही कुठे आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याची फळं आता काही चांगल्या ऑफिसरांना भोगावं लागतं. अशीच काही उदाहरणं 2 दिवसांपूर्वीच नंदुरबार जिल्ह्यामधील एका नगरसेवकाने महिला तलाठी अधिकाऱ्यांवर वाळूच्या माफियावर ठेक्यावर कारवाई केल्याबद्दल तिला मारहाण केली होती. तसंच काही प्रकरण आता भंडारा जिल्ह्यामधील ग्रामसेवक व सरपंच बाई या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी चालली, त्यामुळे लोकशाहीचा खरोखर गैरवापर होतोय का, राजकारण अत्यंत घाणेरड्या स्तराला जात आहे का, याला जबाबदार सरकारी अधिकारी सुद्धा आहेत का, हा प्रकार जर तुम्ही बघितला तर अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. महिला ग्रामसेवकाला सरपंच आणि त्याचे सदस्य कशा पद्धतीने मारहाण करतायत आपण बघू शकता. त्यामुळे आता लोकशाही आणि भ्रष्टाचाराचा स्तर कुठे चाललाय हे आपणच ठरवू शकता, बघू शकता आपण या व्हिडिओमध्ये नेमकं काय चाललंय.